पहलवान माउली को कटे विरुद्ध पहलवान पृथ्वीराज मोहोल शांतता उसका प्रारंभ हर्षद कोकाटे पृथ्वीराज मोहोल लाल कश्यप दिन हर्षद कोकाटे निळा कश्यप दिन पृथ्वीराज मोहोल पुण्याचा हर्षद कोकाटे आणि पृथ्वीराज मुंबई उपनगरू नगर पश्चिम करून खेळणारा पृथ्वीराज मोहोल चौथ्या दिवशी सत्तर किलो माती 81 किलो माती 92 किलो मातीबा काठी सुवर्ण पदक रौप्य पदक आणि विनोद पाटील विनोद पाटील दोनच मिनिट थांबा पहलवान हर्षद कोकाटे रेड कॉस्ट्यूम कोणी आणि पृथ्वीराज मोहोळ मुंबई उपनगर ब्लू कॉस्ट्यूम बाबा शिरगावकर रेफरीचं काम आपला प्रमुख गणेश जाधव नियंत्रण करून होते कोण होणार महाराष्ट्र केसरी 2023-24 धाराशिव मुकामी संपन्न होत आहे आणि सेमीफायनल हर्षदला आणि एकेरी पाठ तिथं दुहेरी काढण्याचा हल्ला परतवला पृथ्वीराजनं आणि पूर्ण पाठीवरती पावा आणि दोन गुणाची कमाई पृथ्वीराज मोहन भारंभार मारण्याचा अयशस्वी प्रयत्न पृथ्वीराजचा परत खडाखडी कुस्ती कमाई पहलवान पृथ्वीराज मोहन संग्राम साहूके गोलिया फायनल प्रवेश परत पटकाडण्याचा प्रयत्न परत हल्ला परतवला जबरदस्त गर्दन खेळ आणि पळाचा आणि तपिता वा अशी कुस्ती मोहळने चांगली गुणाची कमाई चार गुणाची हिम्मत पहिलवा हिम्मत मर्दाचं मदत कुदान तोंडशेर हिम्मताची ही द्वंद काठेची टक्कर परत एकेरी पट शून्य पाच असा गुण फलक पहिले फ्रेम चालू आहे पडलं ना पाच गुणाची कमाई पहलवान पृथ्वीराज मोहोळ यांची वडिलांचं मार्गदर्शन वडील हेच कोच आणि वडील हेच गुरु आणि या ठिकाणी मार्गदर्शन करत आहेत पहलवान पृथ्वीराज मोहोळ यांचे वडील आणि पहिली फेरी लाल शून्य निळा पाच हर्षद आणि पृथ्वीराज मध्ये खरा मुकाबला चालू आहे 30 सेकंदाची विश्रांती कचा खच मैदान आयोजन आणि नियोजन सुधीर अण्णा पाटील आणि अभिराम भैया पाटील त्यांना साथ देणारे अनेक कार्यकर्ते अनिकेत बोलावणे
गोविंद घाडगे ऋषीबाई आणि अनेक कार्यकर्त्यांची मजबूत तटबंदी निर्माण केली आणि ही स्पर्धा यशस्वी व्यक्तीकडे देवांग गोत्रे नावाचा एक छोटा मुलगा इथं आलेला आहे हरवलाय त्याचे आई वडील कोण असतील त्यांनी स्टेजवरच्या माईक जवळून घेऊन जावा देवांग गोत्रे निर्णायक फेरीला प्रारंभ यामध्ये झालेल्या कुस्तीला अगोदरचे पहलवान शिवराज रक्षे हे विजय झालेले आहेत तर या कुस्तीमधील जो पहलवान विजय होईल त्यांची ही शिवराज रक्षे यांच्या सोबत कुस्ती होणार आहे आणि ही फायनल कुस्ती आहे सेमी फायनल कुस्ती आहे आणि ती फायनल कुस्ती होणार आहे झिरो पाच असा गुणफलक आहे यावर्षी नक्कीच पृथ्वीराज मोहळ चांगल्या कुस्त्या करत आहे ताकदीचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पृथ्वीराज मोहळ करत आहे तेवढ्याच ताकदीने प्रतिकार करण्याचा व प्रतिस्पर्ध्यावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न माऊली कोकाटेकडनं केलं जात आहे आणि एक एक क्षण लाख मोलाचा बऱ्याचदा आपल्याला मैदानात शिखंड इच्छा असून सुद्धा बघता येत नाही स्पर्धेमध्ये बघता येते दोन महान मल्लांची ही लढत जबरदस्त सर्व महाराष्ट्राचं लक्ष या लढतीकडे आहे अखंड महाराष्ट्र पातळी दोन वाक्षहाची लढत प्रत्येक अटा चपवण्याचा प्रयत्न तिचे दोन्ही पैमान चांगल्या पद्धतीने लढतायत क्षणा क्षणा अतिशय प्रेक्षणीय दोन्ही पैलवानांचं झालेल्या पहिल्या विजय पैलवान